शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे हे गुप्ता नावाच्या दक्षिण आफ्रिकेतील फरार आरोपीला भेटले असा दावा संजय निरुपम यांनी केला. संजय राऊत यांच्या घरी ही भेट झाली. ठाकरे आणि तीन गुप्ता बंधूंमध्ये अर्धा तास चर्चा झाली असा दावा देखील संजय निरुपम यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा झाली, कारण का अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी या दिल्ली दौऱ्यामध्ये घेतल्या. पण याच दिल्ली दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील काही फरार आरोपींना उद्धव ठाकरे भेटल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला. बाठाच्या प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे बहुत जोरदार शोर शराबे के साथ दिल्ली गए थे. ये तीन दिनों की मीटिंग के दरमियान उन्होंने चुपके से साउथ अफ्रीका से जो फरार भ्रष्टाचारी गुप्ता बंधु हैं उनमें से एक गुप्ता से मिले. ये मुलाकात 7 अगस्त को शाम को संजय राउत के घर पर हुई है. ये तीन गुप्ता हैं, एक है राजेश गुप्ता, अतुल गुप्ता और एक है अजय गुप्ता. तीनों फरार हैं, तीनों में से तीनों के खिलाफ रेड कॉर्नर नोटिस है इंटरपोल की. अजय गुप्ता यहां पे है, तो क्या उद्धव ठाकरे जी अजय गुप्ता से मिले? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.